स्वातंत्र्याची ज्योत प्रत्येकाच्या मनात पेटवणारे महान राजे छत्रपती शिवाजी महाराजांना व त्या ज्योतीचे वनव्यात रूपांतर करून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा थोर क्रांतिकारकांना, स्त्रियांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्या फुले दाम्पत्यांना आणि दलितांच्या सुधारणेसाठी लढणाऱ्या माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. आदरणीय व्यासपीठ, सन्मान्य पर्यवेक्षक आणि श्रोते मंडळी, आज मी तुम्हाला स्वातंत्र्य सावरकरांबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावी अशी माझी नम्र विनंती. पारतंत्र्याच्या चौकटातून भारत मातेला सोडवण्यासाठी, तिच्या पायातील गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी, भारतीय जनतेला ब्रिटिशांच्या अत्याचारापासून मुक्त करण्यासाठी 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी स्वातंत्र्य सुद्धाचा जन्म झाला. त्या प्रखर तेजस्वी बुद्धिमत्तेच्या दलितप्रेमान बालकाचे नाव होते अर्थातच विनायक दामोदर सावरकर. भविष्याचा अचूक वेध घेणाऱ्या प्रतिमेने बालक विनायकाने नाशिकचा सारा आसमंत उजळून टाकला. भविष्याचा अचूक वेध घेणाऱ्या प्रतिमेने बालक विनायकाने नाशिकचा सारा आसमंत उजळून टाकला. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा होऊन करण्यातच जीवनाचे सापडले आहे ही विचारधारा मूळ करू लागली होती. त्याचवेळी क्रूर अन्याय इंद्र सरकारचे प्रतिनिधी रँड वाइन्स्टाईन यांचा वध करणाऱ्या चापेकर बंधूंना फाशी दिल्याची बातमी प्रसिद्ध झाली. चापेकर बंधूंच्या फाशीचे वृत्त कळताच विनायक अस्वस्थ झाला. अन्यायाचा प्रतिकार करण्याची तीव्र भावना हृदयातून वर आली आणि वयाच्या 14 वर्षी त्याने आपल्या कुलदेवता आश्रमच्या देवीसमोर प्रतिज्ञा घेतली. राष्ट्राचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा हेतू उभारून मारिता मारिता मरित होऊन जाईल. प्रतिज्ञेने विनायकाच्या हृदयात प्रज्वलित झालेली देशभक्तीची आग आता धगधगू लागली होती. त्यांनी रचलेले पोवाडे काव्य यातून ती दिसून येत होती. अनेक तरुणांच्या हृदयातील देशभक्तीचा अंगार तिथे होत होती. सावरकर पुण्यात कॉलेजचे शिक्षण घ्यायला आले. पुण्यातही त्यांचे देशभक्तीचे काम सुरूच होते. लोकमान्य टिळकांचा आशीर्वाद होता. सावरकरांनी परदेशी कापणीचा होळीचा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पाडला. लोकमान्य टिळक या कार्यक्रमाचे अध्यक्ष तर विश्रामराव पंत परांजपे प्रमुख वक्ते होते. या कार्यक्रमामुळे या घटनेमुळे सावरकरांना कॉलेजमधून काढून टाकण्यात आले. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी एक केसरीमध्ये आग्रह केला की हे आमचे गुरु नव्हे. यामुळे यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर देशाप्राप्तीसाठी स्वातंत्र्यासाठी इतके रममान झाले की ते बीए तरी होतील का अशी शंका त्यांच्या चाहत्यांना होती. पण ते बीए तर झाले पण शिवाजी शिष्यवृत्ती मिळाली, देश शिष्यवृत्ती मिळाली, पुढे लोकमान्य टिळकांचे प्रशस्तीपत्र देखील मिळाले. 9 जून 1906 ला माझे सावरकर इंग्लंडला गेले. कशासाठी? देशासाठी. ते शिकण्यासाठी गेले, देशाला स्वतंत्र करण्यासाठी इकडे गेले. ब्रिटिश याच्या आयला त्यांच्या गुहेतून हात घालण्यासाठी व स्वजनांवर होणाऱ्या अत्याचाराचा लाभ विचारण्यासाठी करू माझे सावरकर इंग्लंडला गेले. आम्ही इंग्लंडला जातो, आम्ही अमेरिकेला जातो. कशासाठी जातो? तिथे सेटल होण्यासाठी जातो, त्या देशाचा विकास करण्यासाठी जातो. आणि रोज प्रतिज्ञा म्हणायचो, भारत माझा देश आहे आणि मग आपला देश आहे, आपल्या देशात विकास करा. आपण दुसऱ्या देशात जाऊन त्या देशाचा विकास का करतो? अरे अन्न दिलं, वस्त्र दिलं, सह्याद्रीने वस्त्र दिली, आई बापांना कष्ट करून ज्ञानाची भरून शिजवली दिली, गुरुजनांनी संस्कार दिले, गावकऱ्यांनी यादी दिली, अरे टपरीवर चाप्पांनी पण वेळोवेळी झाले दिली. अरे देश सुटला पोटासाठी बंद इथे करू नका. अरे आपली माती आपली माणसं, देश आपला विसरू नका. सह्याद्रीच्या कुशीत मित्रांनो मोठी रत्न होऊन गेली. देशासाठी नवदुर्गांनी सर्वस्वची होळी केली. अरे आश्चर्य देश गरीब आपला कचरा म्हणून विनवू नका. अरे गांधीजींची स्वप्न अशी डॉलरसाठी विकू नका. अरे आपली माती आपली माणसं, देश आपला विसरू नका. अहिंसा परमो धर्म हा मंत्र आपल्याला लहानपणापासून शिकवला गेला. अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा नाही वचो हा संपूर्ण मंत्र आहे. म्हणजे राक्षसी अहिंसा परमोच धर्म आहे, परंतु राक्षसी वृत्तीला संपवण्यासाठी माझ्या राक्षसी वृत्तीला संपवण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी शस्त्रे हातात घेतली, भगवान श्रीकृष्णांनी शस्त्रे हातात घेतली, छत्रपती शिवाजी महाराजांनी शस्त्रे हातात घेतली. त्यामुळे राक्षसी वृत्तीला संपवण्यासाठी अहिंसेचा मार्ग हिंसेचा मार्ग वापरणे हा त्याहूनही मोठा परमोच्च धर्म आहे. आणि हाच विचार माझ्या सावरकरांनी देण्याचा त्या सावरकरांची आज देशाला गरज आहे. सावरकर प्लीज तुम्ही पुन्हा जन्मावा. आमचा 120 करोड जनता फार हतबल झाली, तुम्ही प्लीज पुन्हा जन्मावा. स्वातंत्र्यानंतर तुम्ही दुर्लक्षित राहिला होता, पण आता नाही आम्ही तुम्हाला दुर्लक्षित करणार. तुम्ही प्लीज जन्मावा.